सो हॅलो एवन गाईज वेलकम बॅक टू चॅनल नॉलेज क्रीडा विद्यार्थी मित्रांनो इंजिनिअरिंग साठी तुम्ही सर्वांनी ऍप्लिकेशन फॉर्म भरलेला असेल सर्वांचा ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्म झाला असेल रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्णपणे कन्फर्म झालेली असेल मला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा विद्यार्थी मित्रांनो ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे साठी आता विद्यार्थी मित्रांनो हा खूप महत्वाचा आहे कारण की कॅप रोन वन ला जाताना काही स्टेप्स आहेत जे की तुम्हाला अजिबाती माहित नाही आहेत कारण की पहिल्यांदा तुम्ही या कॅप रोनच्या मध्ये पार्टिसिपेट करत असाल तर तुम्हाला या स्टेप्स माहीतच नसणार या स्टेप्स जर तुम्हाला माहिती नसल्या या स्टेप्स तुम्हाला माहिती करणे खूप आवश्यक आहे कारण की जर तुम्हाला एक चांगलं कॉलेज पाहिजे असेल तर त्यासाठी या प्रत्येक स्टेपला तुम्हाला इथं महत्व द्यायचं आहे आणि प्रत्येक स्टेपला तुम्हाला कोणकोणती इथं प्रोसेस करायची आहे हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे जेणेकरून कॅप रोड वन बद्दल तुम्हाला पूर्णपणे माहिती मी देणार आहे की तुम्हाला या कॅप रोट वन मध्ये कोणकोणती प्रोसेस होणार आहे आणि कशा प्रकारे तुम्हाला पुढे जायचं आहे प्रत्येक स्टेपला हे तुम्हाला मी सांगणार आहे तर त्याआडी व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे कम्प्लिटली डिटेलमध्ये व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ एवढा शेअर करा प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत कारण की या प्रोसेसमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाणार आहोत अजिबात टेन्शन घेऊ नका प्रत्येक स्टेप तुमची मी कम्प्लीट करणार आहोत तुम्हाला सपोर्ट करणार आहोत त्याआडी चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून ठेवा प्रत्येकाने ठीक आहे तर पहा आपण वन बाय वन इथं सांगूया ठीक आहे तर सर्वात अगोदर पहा ऍप्लिकेशन फॉर्म पूर्णपणे भरल्यानंतर तुम्हाला ठीक आहे बघा ही तिसरी स्टेप आहे तिसरी स्टेप कशी काय कारण की पहिली स्टेप तुमची झाली आहे रजिस्ट्रेशन आणि जे सेकंडवाली स्टेप आहे ती झाली आहे तुमची फॉर्म कन्फर्मेशन ठीक आहे म्हणून हे थर्ड नंबरची इथं स्टेप आहे तर थर्ड था, नंबरची इथं स्टेप पाहू शकता तुम्ही इथं की डिस्प्ले ऑफ प्रोविजनल मेरिट लिस्ट फॉर महाराष्ट्र कॅन्डिडेट महाराष्ट्र स्टेट अँड ऑल इंडिया एं कॅन्डिडेट्स आता प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे तुम्हाला एक स्पेशली मध्ये व्हिडिओ मी बनवलेला आहे ज्यांनी बघितलेला त्यांना माहिती आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काय असते पण तात्पुरते मी तुम्हाला सांगतो की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काय असते जे तुम्ही एप्लिकेशन फॉर्म भरलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला जे पर्सेंटेज दहावीचे मार्क बारावीचे मार्क तुम्ही त्यामध्ये टाकलेले आहेत त्याच्या मार्क्सवरती त्या बेसिसवरती एम एस टी सीटच्या वरती तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामधून आणि ऑल इंडियामधून तुम्हाला एक मेरिट नंबर मिळणार आहे तो मेरिट नंबर म्हणजे तुमची रँक असणार आहे आणि ही असणार आहे प्रोव्हिजनल म्हणजेच तात्पुरती तुमची मेरिट लिस्ट असणार आहे ओके तो तुमचा तात्पुरता मेरिट नंबर इथं असणार आहे ठीक आहे त्यानंतर त्यानंतर जी आता यामध्ये काय करायचं तर यामध्ये तुम्हाला सिम्पली एकच गोष्ट करावी लागणार आहे जेव्हाही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार तर त्यामध्ये तुम्हाला लॉग इन करून चेक करावा लागणार की तुमचा मेरिट नंबर कितवा आहे तुम्हाला यामध्ये हे करावा लागणार आता चेक केलं फक्त मेरिट नंबर चेक नाही करायचा तर त्यामध्ये पूर्ण डिटेल चेक करायच्या तुमचं नावाचं स्पेलिंग तुमचे जेंडर वगैरे ठीक आहे कॅटेगरी कारण की खूप महत्वाचं आहे कारण की यामध्ये जर मिस्टेक असली तर मिस्टेक दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला इथं आता चार नंबरची स्टेप आहे ठीक आहे जर यामध्ये तुम्हाला मिस्टेक वाटली की मार्क्स चुकले नंतर जेंडर नंतर कॅटेगरी नंतर स्पेलिंग मिस्टेक झाली तर यासाठी तुम्हाला वेळ दिला जातो या वेळेमध्ये तुम्ही जे आहे ग्रेवस सेंड करावा लागतो ठीक आहे पाहू शकता सबमिशन ऑफ ग्रेव्हेन्स इफ एनी फॉर ऑल टाईप ऑफ सी म्हणजेच जर तुम्हाला वाटत असेल काही मिस्टेक आहे तर पाहू शकता ड्युरिंग दिस पिरियड कॅडिडेट कॅन पर्सनली व्हिजिट अँड सबमिट द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स इफ एनी फॉर व्हेरिफिकेशन एट एफ सी म्हणजेच एस सी म्हणजेच काही इथं स्क्रुटिनी सेंटर जे आहे तुमचं इथं तर जर तुम्हाला वाटत असेल काही मिस्टेक झाली आहे तर डॉक्युमेंट घेऊन जायचं आणि तिथं काय सबमिट करायचं आणि ती चूक जे आहे ते दुरुस्त करायची तर यासाठी तुम्हाला दोन ते ती तीन दिवसांना वेळ दिला जातो ठीक आहे नंतर विद्यार्थी मित्रांनो हे झाल्यानंतर तुम्हाला पुढची स्टेप असते ते म्हणजे की फायनल मेरिट लिस्ट पाच नंबरची स्टेप आहे डिस्प्ले ऑफ द फायनल मेरिट लिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट अँड ऑल इंडिया कॅन्डिडेट्स ऑन वेबसाईट आता हे काय आहे तर फायनल मेरिट लिस्ट आहे आता हे फायनल मेरिट लिस्ट या नावामध्ये याचा अर्थ आहे की एकदम फायनल असणार आहे म्हणजे यामध्ये जे तुमचा मेरिट नंबर येणार आहे ना तोच तुमची रँक असणार आहे आणि तो मेरिट नंबर तुमचा इथं फायनल असणार आहे आता मेरिट नंबर इतका काय कामाचा आहे तर मेरिट नंबर वरती तुम्हाला ऍडमिशन जे आहे ते मिळणार आहे कॉलेजला तुमचा नंबर लागणार आहे ठीक आहे तर पहा मेरिट लिस्ट मध्ये हे फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचा मेरिट नंबर तुम्ही काय चेक करायचा आणि तोच तुमचा इथं फायनल मेरिट नंबर असणार आहे ठीक आहे याच हा फायनल मेरिट लिस्टचा हाच इथं उपयोग आहे ठीक आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो महत्वाचे सहा नंबरची स्टेप येते ते म्हणजेच काय की डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स फॉर कॅपराउंड वन आता हे सीट मॅट्रिक्स काय कॅपराउंड वन साठी तर विद्यार्थी मित्रांनो सीट मॅट्रिक्स याचा अर्थ समजून घ्या फॉर एक्झाम्पल एखादं कॉलेज आहे आणि त्या कॉलेजला इंजिनिअरिंग साठी वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत आता त्या वेगवेगळ्या ब्रांचेसला आता वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार किती सीट्स आहेत हे जी लिस्ट आहे ना हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे कारण की कॉलेजची लिस्ट बनवताना हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे की त्या कॉलेजला कोणकोणती ब्रांच इथं अवेलेबल आहे आणि त्याच्या सीट्स किती अव्हेलेबल आहेत त्या कॉलेजला तर यासाठी ही येते सीट मॅट्रिक्स ठीक आहे आणि सीट मॅट्रिक्सचे स्पेशल तुम्हाला पीडीएफ दिल्या जाते तर तुम्हाला काय करायचं असते की पीडीएफ पाहायची असते आणि पीडीएफ मध्ये पाहायचं असते की बाबा या कॉलेजला ब्रांच वाईज कॅटेगरी वाईज किती सीट्स आहेत हे तुम्हाला इथं पाहायचं असतं तर हे तुम्हाला या स्टेप्स मध्ये करायचं असतं सीट मॅट्रिक्सच्या ठीक आहे तर याची सुद्धा एक डेट असते त्या डेटला हे सीट मॅट्रिक्स इथं पब्लिश होते होत असते ऑनलाईन वेबसाईट वरती आणि हे जे प्रत्येक स्टेप मी तुम्हाला सांगत आहे ना तर यामध्ये कोणते टेन्शन घेऊ नका प्रत्येक स्टेप मी तुम्हाला जे आहे स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाणार आहोत त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब का नक्की ठेवा ठीक आहे त्या नंबरची पोहोच त्यानंतर पाहू शकता सेवन नंबरची स्टेप येते खूप महत्वाची ठीक आहे पाहू शकता ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर कॅप वन थ्रू कॅन्डिडेट लॉग इन बाय द कॅन्डिडेट आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जो आहे कॅपरुन वन साठी ऑप्शन फॉर्म भरावा लागतो आता ऑप्शन फॉर्म बऱ्याच जणांना माहिती नसेल काही जणांना माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगतो ऑप्शन फॉर्म म्हणजे काय तर ऑप्शन फॉर्म म्हणजेच तुम्हाला जे कॉलेजची लिस्ट बनवायची आहे ना की तुम्ही म्हणत आह की आपल्याला या कॉलेजला नंबर लागला पाहिजे त्या कॉलेजला नंबर लागला पाहिजे तर हेच महत्वाचं आहे ऑप्शन फॉर्म त्या ऑप्शन फॉर्म मध्ये तुम्हाला जे कॉलेज पाहिजे ते कॉलेजचं इथं काय सिलेक्ट करावं लागते की बाबा हे हे कॉलेजेस आम्हाला टाकायचे आहेत आणि आमच्या पर्सेंटेजवरती हे आम्हाला मिळवायचे आहेत तर मॅक्सिमम तुम्ही दरवर्षी पाहिलं तर तीनशे कॉलेजेस तुम्ही टाकू शकता सुद्धा सेम तसंच असेल तर तुम्हाला नंबर ऑफ कॉलेजेस इथं काय टाकायचे असतात आणि यावर यामध्येच तुम्हाला हा ऑप्शन फॉर्म इथं भरायचा असतो तर ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काय लॉग मध्येच तुम्ही ऑनलाईन इथं भरू शकता ठीक आहे आणि ऑप्शन फॉर्म भरताना चॉईस कोड वगैरे असतो तो सुद्धा येत असतो तर या सात नंबरच्या स्टेप मध्ये तुम्हाला चॉईस कोड असणे माहिती असणे महत्वाचं आहे त्यानंतर कॅपरूट वन साठी ऑप्शन फॉर्म कसा भरावा हे माहिती असणे महत्वाचं आहे तर हे तुम्हाला मी सांगणार आहे तर या सात नंबरच्या स्टेप मध्ये तुम्हाला काय ऑप्शन फॉर्म भरावा लागणार नंतर ऑप्शन फॉर्म भरला की ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला इथं काय डिस्प्ले ऑफ प्रोविजनल अलॉटमेंट ऑफ कॅपरून वन म्हणजेच तुम्ही जो ऑप्शन फॉर्म भरलेला आहे जे कॉलेजेस तुम्ही ऑप्शन फॉर्म मध्ये टाकलेले आहेत यापैकी तुम्हाला तुमच्या पर्सेंटेज वरती कोणतं कॉलेज मिळालं तर हे तुम्हाला कळणार आहे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट अलॉटमेंट म्हणजेच काय की तुम्हाला कॉलेज मिळालं किंवा नाही मिळालं काय झालं हे तुम्हाला समजत असते की आपण वनच्या अलॉटमेंटमध्ये ठीक आहे तेच आठ नंबरची स्टेप तर ह्या अशा स्टेप्स आहेत आता कॉलेज मिळालं किंवा नाही मिळालं तर टेन्शन घेण्याची गरज नाही जर मिळालं तर तुम्हाला ऍडमिशन करायची असेल तर तुम्ही करू शकता ह्या नऊ नंबरच्या स्टेपला नाही मिळालं तर पुढच्या राऊंडला जाऊ शकता मिळालं असेल तरी सुद्धा तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ शकता हे जे आहे यामध्ये तीन ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतील नऊ नंबरच्या स्टेपमध्ये यामध्ये तुम्हाला फ्रीज असेल ओके फ्रीज असेल नंतर असेल नॉट फ्रीज म्हणजेच बेटरमेंट आणि नंतर असेल ऑटो फ्रीज हे तीन ऑप्शन असतील आता हे तीन ऑप्शन म्हणजेच काय हे तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ मी देणार आहे आणि हे तीन ऑप्शन खूप महत्वाचे आहेत फ्रीज नॉट फ्रीज म्हणजे बेटरमेंट आणि ऑटो फ्रीज हे जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला एकदम इझी होऊन जाणार आहे सर्व गोष्टी ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला कॅपरूट वनपर्यंत अशा प्रकारे या स्टेपला फॉलो करायचं आहे आणि तुम्हाला कॅपरूट वनपर्यंत पोहोचायचा आहे एक चांगलं कॉलेज तुम्हाला मिळवायचं आहे तुमच्या एम एस टी सीई टीच्या पर्सेंटेजवरती तर माझी व्हिडिओ तुम्ही फॉलो करत राहा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये खूप इन्फॉर्मेटिव्ह माहिती मिळणार आहे त्याच्याला सबस्क्राईब करून ठेवणे महत्वाचं आहे आणि व्हिडिओ शेअर करा ओके